मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत नागपूरचा रब्बानी संघ विजेता ठरला आहे, तर मिरजेतील नूर फुटबॉल संघ उपविजेता ठरला. विजेता आणि उपविजेता संघांना काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आले. नागपूरचा रब्बानी संघाचा खेळाडू मुस्तज्जा अशरफ याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलाय. तब्बल 10,000 फुटबॉल प्रेमी सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धा संयोजन समिती आणि पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व पोलिसांच्या मुळे यशस्वी झाल्या. यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे, ज्येष्ठ नेते सुरेश आवटी, बेळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जावेद हुसेन मुल्ला, काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. स्पर्धेतील अंतिम सामना नागपूरच्या रब्बानी संघ आणि मिरजेच्या नूर फुटबॉल संघाच्या दरम्यान झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी अप्रतिम खेळ केलाय. अटीतटीच्या सामन्यात गोल 1-1 बरोबरीत सामना संपला. पेनल्टीमध्ये सुद्धा दोन्ही संघ 5-5 गोलने बरोबरीत राहिलेत. त्यानंतर पंचांनी सामना सडन डेथवर नेण्याचा निर्णय घेतला. यात 4 वेळेला दोन्ही संघ बरोबरीत राहिले. 5व्या वेळेला रब्बानी संघाच्या गोलकीपरने गोल अडवून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. नागपूरचा रब्बानी संघ 10-9 गोलने विजयी झालाय. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, संयोजन समितीचे सचिव अतिश अग्रवाल, खजिनदार शब्बीर शेख व संघ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे, ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, माजी महापौर विजयराव धुळबुळू, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, निरंजन आवटी, संदीप आवटी, संजय मेंढे, श्वेत पद्म कांबळे, आनंदा देवमाने, करण जामदार, महम्मद मनेर, जुबेर चौधरी, अरिफ चौधरी, अतिश अग्रवाल, जग्गू सय्यद, शबीर शेख यांनी काम पाहिले. पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील फुटबॉल चषक 2024 हा टुर्नामेंट नुकताच पार पडला. फुटबॉल हे मिरजकरांचा आवडता खेळ आहे आणि अखंड मिरजकर फुटबॉलच्या प्रत्येक सामन्याला धावून येतात, गर्दी करतात हे ऐकलेलं. माझं एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील ही मलाही अपेक्षित नव्हतं. आज अगदी मोठ्या संख्येनं लोकं आली, उत्स्फूर्तपणे आली आणि ह्या सर्व प्रेक्षकांना एक रोमांचक सामना, म्हणजे पूर्ण प्ले संपल्यावर सुद्धा 1-1 बरोबरी होती, शेवटी पेनल्टीमध्ये सामना जावा लागला, 5-5 गोलची पेनल्टी झाल्यावर सुद्धा सामना बरोबरीत सुटल्यावर शेवटी सडन डेथच्या 4थ्या फेरीमध्ये रब्बानी संघ नागपूर यांनी आमच्या मिरजेच्या हॉटेल नूर फुटबॉल क्लबला मात दिली. विजय पराजय होत राहतो, मात्र हा मिरजकरांचा विजय आहे, मिरजकरांच्या फुटबॉलच्या प्रेमाचा विजय आहे, मिरजकरांच्या एकीचा विजय आहे. सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे नगरसेवक, पुढारी, नेते एक संघ येऊन हा फुटबॉल सामना यशस्वी केल्याबद्दल, या टुर्नामेंट यशस्वी केल्याबद्दल मी मनापासून वसंतदादा कुटुंबियांच्या वतीनं ह्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो.